तर ही चुलीतली राख बघा काढते, जरा भरले ना चूल त्याची काढावी लागते भरल्यानंतर, नाही तर चूल मग पेटत नाही व्यवस्थित। येताना राख आपण झाडामध्ये पण टाकू शकतो, ते भरली मी जरा झाडात टाकते। बोला आणि राखी एवढी सगळी ह्याच्याने झाड चांगली येतात ना राखेनी। तर गावी अशी राख आहे ना चुलीतली, असे झाडांमध्ये टाकतात, ते एका खताप्रमाणे काम करत। आणि हे बघा कुणालनी काय केलं काल, हे असं चांगलं असं झाड बघा, हे कसलं झाड आहे, जास्वंदीच मुंबईवरनं ना, ते असं त्यांनी छान केलं बघा। टाकू सगळं ह्याच्या इथे टाकू का, असं इथे टाकते ते तिकडचं झाड पण बघ अनंताचं, मोगरा कुठे आहे, फणसाचं झाड एक साईडला लावली ती। तांदळाचं पीठ संपलंय म्हणून मग तांदूळ धुते जरा। दादा कुठं खाली गेला वाटतं, सुपाला ना बारीक बारीक होल आहेत, सगळं पाणी निघून जाईल। तांदूळ बघा इथे सुकत घातलेत, खारुताई सारखे फेऱ्या मारते याच्या झाडावरती, नाही कोकमाचं झाड आहे समोर, तर मगापासून दोनदा ती खारुताई येऊन गेली तांदूळ खाऊन गेली, जरा लक्ष ठेवावं लागेल। कपडे ते आपले सुकतायत, झाले सुकलेत म्हणजे नंतरला काढते, दुपारचं काम सगळं झालं आहे आता। तर आता दुपारचे की नाही 3 वाजलेत, काय चालू रे कुणाल, आणि कुणालचं बघा काय चालू, काय करतोयस, झाडाला कुंपण घालतोयस, पाणी पाणी टाक पहिला आधी झाडाला। तर हे बघा हे असं कुणालनी ना हे जास्वंदीचं झाड, तर हे काल केलं होतं असंच गोल राऊंड म्हणजेच कुंपण, तिकडे पण एक झाड लावलंय अनंत झाड आहे ना ते, तर आपल्याला पाणी घाल झाडाला, ते झाड जरा हेच वाटते, हे मुंबईवरनं आणली होती ना झाडं, ती अजून काही काही झाडं लावायचे बाकी आहेत, अर्धी झाडं कारण भरपूर झाडं होते आमची, तर अर्धी झाडं लावली नाही अर्धी बाकी आहेत। तर कुंपण घालतोय तो मातीचं, दाखवते एक मिनटं तुम्हाला, काय नाही काय त्याचं चालूच असतं दिवसभर, ही माती ती आता अशी ओली केली आणि इथे घराची जी एंट्री आहे ना म्हणजेच गेट, तिथेच हे झाड लावले, त्याला जरा पाणी घालते, पाणी नाही वाटत घातलेलं सुकल्यासारखं वाटते। नमस्कार मैत्रिणीनं, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर आत्ता वाजले दुपारचे 3:30, सर्व काम आटपून झालं आपलं, म्हणजे जरा निवांत बसली होती, म्हणजे व्हिडिओची ना मी एडिटिंग करून घेतली, आता या हीच वेळ असते आणि हीच जागा फिक्स असते, कारण ह्या जागेवरच रेंज असते म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला आणि अपलोड करायचे लागते ना, तर इथेच ही जागा फिक्स झालेली आहे आमची, कारण बाकीच्या ठिकाणी कुठेच रेंज नसते, त्याच्यामुळे गावातले पण बहुतेक मुलं वगैरे ना कधीकधी इथे येऊन बसतात खुर्ची टाकून रेंजसाठी। आणि म्हणजे खालच्या साईडला गेलात ना तर तिथे पण रेंज नाही आहे, फक्त आमच्या इथे घर आमचं असं उंचावर आहे ना, त्याच्यामुळे आमच्या इथे रेंज असते ह्या बाजूलाच, फक्त पूर्ण परिसर जो आहे ना आजूबाजूचा तिथे झाला करून। तर कुणालचं चाललं होतं मग असे दाखवलं ना झालं त्याचं पूर्ण, आणि वातावरण बघा एकदम असं मळ आलं आहे ना, आभाळ भरून असं आलं आहे, पाऊस काय पडत नाही, काल पण असंच झालं होतं पण पाऊस काय पडला नाही, गेला आहे परतीचा पाऊस कारण थंडी चालू झाली आहे,
तरी पण एक चारच्या दरम्यान आहे ना, चार साडेच्या दरम्यान असं एकदम भरून येतं आणि अंधार पण खूप लवकर होतो. मला वाटतं काहीतरी सहाच्या दरम्यान, सहा सव्वा सालाच अंधार होऊन जातो. आणि असं पण थंडीमध्ये बघा, दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होती, म्हणजे होत जातो. कुणाला हात नीट धुवर आहे सगळं बघ, ह्याच्यामध्ये हे अडकेल, नखं वगैरे स्वच्छ कर. तर आत्ता आम्हाला जायचं आहे फाटी फळ जमा करायला, म्हणजेच लाकडं आणायला चुलीसाठी. तर आता साडेतीन वाजले, तर आमची काकी पण येणार आहे संघाती, तर त्यांना सगळं माहिती आहे ना कुठे काय आहे ते, त्याच्यामुळे मग त्यांना घेऊन जाणार आहे आम्ही संघाती. तर आता बघू निघतेवेळी मग तुम्हाला दाखवते मी. इथे आजूबाजूला भरपूर आहे, म्हणजे पूर्ण जंगलच आहे ना, तर लाकडं वगैरे भरपूर आहेत. म्हणजे कसं साधा आपण एक राऊंड जरी मारायला गेलो ना, तरी भरपूर लाकडं आपण म्हणजे आरामात उठून आणून ठेवू शकतो. तर म्हटलं थोडी भरून ठेवली का बरं पडेल, मग रोज रोज मग जावं नाही लागणार. कारण जेवण कसं, मी आता गॅसवरती कमीच जेवण करते, गॅस चुलीवरच बहुतेक बनवते. फक्त चपाती किंवा भाकरी आहे ना, मी गॅसवरती बनवते. कारण आमचे काकी पण सांगा होते मला की, काकी म्हणजे माझ्या त्या सासूबाई येतात, काकी सासू बोलतात ना त्या आहेत त्या, तर त्यांना काकीच बोलते मी. तर त्या पण मला सांगा होत्या की ना, चुलीवरती म्हणजे चपात्या वगैरे कशा व्यवस्थित शेकत नाही, म्हणजे कडक होतात. त्याच्यामुळे मग मी फक्त भाकरी आणि चपात्यात ना गॅसवरती करते. आणि कुणाला तरी छोटं मोठं दूध वगैरे गरम पण चहा वगैरे ते, बाकी सगळं जेवण मी चुलीवरच बनवते. इथे इथेच तोडायचे आहेत रे बघा, आम्ही निघालो आता खाली बघा गवत कुराड आणायला पाहिजे ना, कोयत्याने होईल. आमची काकी तोडते जरा एक मिनिट बादल. काकी काकी तोडते ना. तिकडे खालच्या साईडला होती भरपूर, तिकडे खाली ही सगळं जंगल आहे ते. चल पुढे हो, इथे इथेच भरपूर आहे काय, किती लाकड भरपूर आहे तिथेच. बाबा ओढतोय म्हणून तर जाव भीती वाटते, जाव पाठत नाही. ते आज आले होते ना तिथे, आपण गेलेलो ना भोप्या, ते गवत कापायलाच आलेले ती माणसं ना, टेम्पो घेऊन होते. हा ते किती माणसं, भरपूर माणसं होती, 15-20 माणसं. नाही रोडचा गवत ते भाषा त्यांची ना कन्नाडी भाषा बोलत होते ते रोड ते सर्वजण. आणि भाई हा गवत तर बघ, आम्ही आता गेलो ना सकाळी गावात ते बुरमावड्यात, तिथे रस्त्यावर तिथे बसले होते सर्व लोक. हा बघा आला, भाग आला आपल्याबरोबर. चल हा बघा रॉनी पण आला, रॉनीला बरोबर गेला आवाज, बघितला तो घरी इकडे गेला असेल तर इथे आला बरोबर वास घेत घेत. आटे असतात त्याला बारीक 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 माहिती. रॉनी कुठली ही लाकडं, ही लाकडं ही कसला यार काटायचा. रॉनी भरपूर आहे सगळे सुकलेच झाड. आता हा गवत आहे म्हणून वाढलेला तो माझा. तर हे बघा पाऊस चालू झाला, तर थोडीफार आणली लाकडं, अर्धी काढून ठेवले तिथे, चूल पेटते तिथे.
आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान झाले, मस्त झाले. पाऊस आला, काकी आमची चूल पेटवते. जरा लवकर गेलो असून 3 वाजता आता बरं झालं असतं. आतमध्ये घ्या.